नमस्कार, मी आता नारळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाची बर्फी कशी बनवायची ते दाखवते। त्यासाठी साहित्य बघा, एक नारळ घेतलाय ओला, किचून घेतला आणि बारीक मिक्सरला वाटून घेतलाय। दोन वाट्या आहेत ह्या, एक वाटी साखर घेतली, दोन चमचे दूध पावडर घेतलंय, एक चमचा वेलची पूड, ड्रायफ्रूट घेतलंय, बदाम आणि पिस्ता बारीक काप करून घेतल्यात, एक चमचा साजूक तूप घेतलंय। चला आपण सुरुवात करूया। गॅस पेटवलाय आणि कढाई ठेवली, आता त्याच्यामध्ये साजूक तूप टाकते। आता किचलेला नारळ टाकते, आता तुपामध्ये थोडंसं परतून घेऊया एक मिनिट भर तुपामध्ये परतवून घेतला। आता त्याच्यामध्ये साखर टाकते। दोन वाट्या नारळ घेतलेला तर एक वाटी साखर घेतली, आता आपण 3-4 मिनिट परतवून घेऊया। सतत असं ढवळत राहिलं पाहिजे, नाहीतर खाली लागण्याची शक्यता होईल। हे बघा, आपली साखर वितळून झाली, सर्व पाणी आटून गेलंय साखरेचा। आता दूध पावडर टाकते, मिक्स करून घेते। दूध पावडर मिक्स करून झालंय, आता त्याच्यामध्ये वेलची पूड टाकते बारीक वाटेल। नारळाची बर्फी आपली तयार आहे, आता गॅस बंद करते। हे बघा, ताट घेतलंय आणि थोडंसं तूप घेतलंय, आता ते पसरवून घेते। हे बघा, असं पसरवून घेतलंय। आता त्याच्यामध्ये हे बर्फीचं सारण बनवलं आहे, ताटामध्ये टाकते। हे बघा, मी ताटामध्ये अशी सारखी करून घेतली। तुमच्याकडे ट्रे असेल तरी ट्रेमध्ये केला तरी चालेल, माझ्याकडे नाही म्हणून मी ताटामध्ये केलं आहे। आता याच्यावर ड्रायफ्रूट टाकते, आता अर्धा तास आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊया। हे बघा, अर्धा तास झाला आहे आपला, आता फ्रीजमधून काढली, आता याचे सुरीने काप करून घेते। असे चौकोने काप करून घेते। हे बघा, असे काप करून घेतल्या। ही बघा, नारळाची बर्फी आपली तयार आहे। तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।